पुण्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा कायम असल्याचं समोर येत आहे। पुण्यामधल्या अनेक लहान हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांना आता प्रवेश देणं बंद करण्यात आलंय। रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष ओढवला जाऊ नये म्हणून लहान हॉस्पिटलकडून हा निर्णय घेण्यात आलाय। मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनेक लहान हॉस्पिटलने रुग्णांना स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि रुग्णांना स्थलांतरित आता केलेही जाते। 40 हून अधिक हॉस्पिटलनं ही भूमिका घेतली आहे। ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा होत नसल्यानं हॉस्पिटल प्रशासन हतबल झालंय। कोरोनाच्या पेशंटसाठी ऑक्सिजनची कमतरता आणि प्रचंड प्रमाणामध्ये तुटवडा जाणवत आहे। गेले 4-5 दिवसापासून आपण याच्यावरती खूप आपले प्रयत्न चाललेले आहेत, पण आज मात्र बऱ्याचशा छोट्या आणि मध्यम हॉस्पिटलनी ऑक्सिजनचे पेशंट घेण्यासाठी नकार दिला आहे, कारण त्यांच्याकडे ऑक्सिजनचा साठा संपत आलेला आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे। बुधवारी राज्यामध्ये 67,468 नवे कोरोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले, तर काल दिवसभरात 568 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी 54,985 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले। चंद्रपुरात गेल्या 24 तासात कोरोनाचा उद्रेक झाला। 4,340 नमुन्यांपैकी तपासणीतून 1,577 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि गेल्या 24 तासात 33 रुग्णांचा मृत्यू झालाय। गडचिरोली जिल्ह्यात 21 मृत्यूंची नोंद झाली आहे आणि इथे 590 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। नाशिक शहरामध्ये लॉकडाऊन होणार या भीतीनं बाजारपेठेत गर्दी होऊ लागली। कोणी किराणा तर कोणी जनरल सामान तर कोणी अन्नधान्याची खरेदी करताना दिसले, त्यामुळे बाजारात वाहतूक वाढली। कोवॅक्सिन लस ही 100% परिणामकारक असल्याचा दावा भारत बायोटेक कंपनीनं केलाय आणि तिसऱ्या टप्प्यातल्या लसीच्या चाचण्या या प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केलाय। तिसऱ्या फेजमध्ये 1,000 नागरिकांना लस देण्यात आली आणि त्याचे निकाल परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचं भारत बायोटेक कंपनीनं म्हटलंय। लसीच्या तुटवड्यामुळे ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेमध्ये विघ्न आले आणि पुढचा साठा मिळेपर्यंत शहरातलं लसीकरण केंद्र हे बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय, त्यामुळे लस मिळेपर्यंत जवळजवळ 56 केंद्र ही बंद राहणार आहेत आणि 14 जानेवारीपासून ठाणे शहरामध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे। त्या अंतर्गत 2,44,466 डोस देण्यात आले। लातूर जिल्ह्याच्या औसा ग्रामीण रुग्णालयामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय, मात्र 24 तासानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयाच्या बेडवरच पडून होता। मयत रुग्णावर साधा कपडा सुद्धा टाकण्याचं सौजन्य रुग्णालयानं दाखवलं नव्हतं आणि याची बातमी दाखवताच लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। भंडाऱ्याची उधळण म्हणजे